जय भवानी जय शिवाजी प्रतापगडाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे प्रतापगडाची उंची पस्तीसशे छप्पन फूट महाबळेश्वर महा महाड रस्त्यावर महाबळेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे सोळाशे सत्तावन्नमध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला बांधून घेतला गडाच्या मध्यावर भवानी मातेचे दगडी मंदिर आहे देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे जवळच किल् बाले किल्ल्यात केदारेश्वराचे मंदिर आहे त्यावर शिवाजी महाराजांची सदर व जिजामाता वाड्याचे अवशेष दिसतात प्रतापगडाच्या जवळच कडेलोट पॉईंट आहे तेथून दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे ह्या कड्यावरून खाली पाहिले असता डोळे घरघरतात प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरण्याचा भोरप्याचा डोंगर असे म्हणतात या गडावरून पश्चिमेला रायगड व दक्षिणेला मकरंदगड दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे छप्पन साली प्रतापगड बांधला प्रतापगडाच्या पायथ्याशी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी अफजलखान यांची ऐतिहासिक भेट होऊन त्यात अफजलखानाचा वध झाला गडावर शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर व शिवछत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळा असून गडाच्या अफजल अफजलखानाची कबर आहे गडावरील पाहण्याची ठिकाणे गडाच्या दक्षिणेच्या ठेळणी बुज बुरजा सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदी लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाजात येऊन पोचतो वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे हा आजही दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो महादरवाजातून आत गेले की उजव्या हाताला चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो हा बुरुज पाहून परत पायऱ्याच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते मंदिरात भवानी मातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली आहे या मूर्ती शेजारी शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे या मंदिरासमोरून समोरून चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते पुढे बाले किल्ल्याचे प्रवेश प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोचतो मंदिरात भव्य शिवलिंग आहे ह्या मंदिरात शेजारीच प्रशस्त सदर आहे किल्ल्याच्या बुर्जावरून आजूबाजूला पाहिले असता मोठे मोठे पर्वत दिसतात आणि ह्या प्रत्येक पर्वताचे एक वैशिष्ट्य आहे केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत तेथे उजवीकडे बगीच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता या पुतळ्या शेजारील शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूला वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरपटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते किल्ल्याला महादरवाजासमोरील घोरपडीचे चित्र असणारा राजपाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे त्यांच्या जवळ रेडका ब्रुज पुढे यशवंत ब्रुज तर त्याच्या पुढे सूर्यब्रुज हे ब्रुज आहेत अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्यानंतर महा संभाजी व कावजी या मर्दानी गड्याने अफजेलखानाचे शिर ह्या बुरजात पुरल्या अशी इतिहासा इतिहास सांगतो भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो ह्या देवीचीही एक कथा सांगितली जाते शिवाजी महाराजांनी ह्या देवीसाठी रोज सनई चोगडा वाजवण्याची प्रथा सुरू केली होती हडप अड नावाचा पुजारी तिला पंचामृत असं नैवेद्य दाखवित असे ह्या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना या मंदिरापासून नगार मंदिरा दोनशे पावला चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो तिथूनच समोर बाले किल्ल्यात प्रवेश होतो त्याच्यापुढे एक पहाडी चौतरा पडीक चौतरा आहे विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो चौदाशे फूट लांबी आणि चारशे फूट रुंदी एवढा हा विस्तार आहे इतर गडापेक्षा गडाला विशेष चांगली तटबंदी आहे वावे वायव्येकडील आठशे फुटाहून अधिक उंच आहेत बाले किल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या दोन तळी आहेत तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते धन्यवाद मित्रांनो जय भवानी जय शिवाजी